Hello children, welcome to our LBS online class, class 3rd standard, subject English. So today we will see revision of first unit test. तर आज आपण first unit test चे revision question पाहणार आहोत. So let's start. बघा या भागामध्ये आपण सरावाचे म्हणजे तुमच्या पहिल्या युनिट टेस्ट मध्ये काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांचं काय करणार आहोत, रिव्हिजन घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. First, I will read question and you listen carefully and look at the board. Question second. In a previous video, we had seen question number 1 and in this video, we will see question second. Okay. Circle the odd one out. Circle the odd one out. Manjas kaya? Vegala shabda nuda. Here some words are given and we have to select the odd one word. Ita kai? Shabd, vegvegala shabda dilele ahet. आणि त्यातील ऑड वन म्हणजे वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट बॅक लेग्स ऑरेंज लिप्स. बॅक लेग्स ऑरेंज लिप्स. बघा इथे काय दिलेले आहे, पार्ट्स ऑफ द बॉडी. बॅक मीन्स पार्ट, लेग्स मीन्स पाय आणि लिप्स मीन्स ओठ. पण ऑरेंज आहे का पार्ट ऑफ बॉडी, बॉडीचं पार्ट आहे का? नो. ऑरेंज मीन्स इट इज द नेम ऑफ फ्रूट. सो ऑड वन वर्ड इज ऑरेंज. मग वेगळा शब्द कोणता आहे? ऑरेंज. नाऊ वी विल सी नेक्स्ट. टंग, नेक, नोज, ॲपल. सो विच वर्ड इज ऑड वन वर्ड? व्हेरी गुड, ॲपल. आणि बाकीचे वर्ड काय आहेत? बाकीचे सर्व हे शरीरांच्या अवयवांची नावे आहेत किंवा पार्ट्स ऑफ द बॉडी आहेत. ॲपल इज ऑड वर्ड. नेक्स्ट लेग, रेड, ग्रीन, येल्लो. रेड, ग्रीन, येल्लो इज द नेम ऑफ कलर्स अँड टंग इज, बघा, लेग्स इज द पार्ट ऑफ बॉडी. म्हणजे बघा, रेड, ग्रीन, येल्लो हे सर्व काय आहेत? रंगांची नावे आहेत. पण लेग्स हा काय? शरीराचा अवयव आहे. त्यामुळे लेग्स हा शब्द वेगळा असेल. देन पहा फोर्थ नंबर, ब्लॅक, पिंक, व्हाईट, हेड. ब्लॅक, पिंक, व्हाईट, दिस इज द नेम ऑफ कलर. हे काय आहेत? कलरची नावं आहेत, रंगांची नावं आहेत. पण हे डोके, डोके काय? शरीराचा भाग आहे, शरीराच्या अवयवाचं नाव आहे. नेक्स्ट ॲपल, ऑरेंज, ऑनियन, मँगो. नंबर 5, ॲपल, ऑरेंज, ऑनियन, मँगो. बघा ॲपल, ऑरेंज अँड मँगो, दीज आर द नेम्स ऑफ फ्रुट्स. ही काय आहे? ॲपल, ऑरेंज, मँगो ही काय आहेत? फळांची नावे आहेत. आणि ऑनियन काय? व्हिजिटेबल आहे. ऑनियन इज द व्हिजिटेबल. ओके, सो ऑनियन काय असेल? वेगळा शब्द असेल. नेक्स्ट गॅबेज, ब्रिंजल, पीज, आईज. नंबर 6, गॅबेज, ब्रिंजल, पीज, आईज. गॅबेज, ब्रिंजल, पीज, नेम ऑफ व्हिजिटेबल्स अँड आईज इज द नेम ऑफ अवर पार्ट्स ऑफ बॉडी. बघा गॅबेज, ब्रिंजल, पीज हे काय आहेत? भाज्यांची नावे आहेत किंवा व्हेजिटेबलची नावं आहेत. आणि आईज काय? पार्ट्स ऑफ बॉडी, शरीराच्या अवयवाचं नाव आहे ते. नेक्स्ट 7 नंबर, जॅकफ्रूट, कॅरट, रॅडिश, स्पिनच. जॅकफ्रूट, कॅरट, रॅडिश, स्पिनच. कॅरट, रॅडिश, स्पिनच, दीज आर द नेम ऑफ व्हेजिटेबल्स अँड जॅकफ्रूट इज द नेम ऑफ फ्रूट. सो नाऊ वी विल सर्कल इट. बघा कॅरट, रॅडिश, स्पिनच हे काय आहेत? व्हेजिटेबल, भाज्यांची नावं आहेत. पण जॅकफ्रूट काय? फळाचं नाव आहे. तर जॅकफ्रूट हा शब्द काय? वेगळा. नाऊ वी विल सी नेक्स्ट. सो नाऊ वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. तर आपण आता आठवा पाहूया. आठवा प्रश्न, पेन, पेन्सिल, बुक यामध्ये कोणतं वर्ड? ग्लास. पेन, पेन्सिल, बुक, ग्लास. पेन, पेन्सिल, बुक हे काय? थिंग्स वी यूज ॲट स्कूल ऑर स्टडी पर्पज. तर ग्लास हा आपण होममध्ये किंवा म्हणजे घरी वापरतो. सो ग्लास इज ऑन वन वर्ड. तर ग्लास हा वेगळा शब्द असेल. पहा नेक्स्ट 9, इरेजर, कप, स्पून, डिश. तर इरेजर हा शब्द काय असेल? आपला वेगळा असेल, ऑड वर्ड असेल तो. कप, स्पून, डिश हे काय आहेत? या वस्तू आपण घरगुती कामासाठी वापरतो, घरामध्ये वापरतो. पण इरेजर आपण शालेय साहित्य म्हणून वापरतो. ओके, सो इरेजर इज द ऑड वन वर्ड आउट. ओके, नेक्स्ट ब्रूम, बकेट, ग्रेटर, रूलर. ब्रूम, बकेट, ग्रेटर, दीज आर द थिंग्स वी यूज इन अवर होम्स.
ह्या काय वस्तू आहेत ज्या की आपण आपल्या घरी वापरतो. रूलर ही काय, रूलर इज द ऑड वन वर्ड. ओके, रूलर हा आपण कशासाठी वापरतो, तर आपल्या अभ्यासासाठी वापरतो किंवा शालेय साहित्य म्हणून वापरतो. ओके, नेक्स्ट 11, हँड्स हेड एल्लो इयर्स. हँड्स हेड इयर्स दीज आर द पार्ट्स ऑफ अवर बॉडी, बट एल्लो इज द नेम ऑफ कलर, दॅट्स वाय एल्लो इज द ऑड वन वर्ड. ओके, येल्लो हा शब्द काय असेल, वेगळा शब्द असेल. ओके, देन नेक्स्ट 12, ग्रीन रेड ब्लॅक आईज. ग्रीन रेड ब्लॅक हे काय, दीज आर द नेम्स ऑफ कलर्स, बट आईज इज द पार्ट ऑफ अवर बॉडी, दॅट्स वाय आईज इज अ ऑड वन वर्ड आउट. बघा, ग्रीन रेड ब्लॅक ही कलरची नावं आहेत आणि आईज हे कशाचं आहे, बघा आईज हे शरीराच्या अवयवांचा भाग आहे, त्यामुळे आईज हा वर्ड काय वेगळा असेल. 13 नंबर, हेड ब्रिंजल गॅबेज पीज. ब्रिंजल गॅबेज पीज दीज आर द नेम्स ऑफ व्हिजिटेबल, बट हेड इज द पार्ट ऑफ अवर बॉडी, सो वी विल सर्कल इट अँड हा आपला काय असेल, ऑड वर्ड असेल. नेक्स्ट 14 नंबर, ग्लास इरेजर नोटबुक पेन. इरेजर नोटबुक पेन दीज आर द थिंग्स वी यूज इन अवर स्कूल और स्टडी पर्पज. बघा, इरेजर नोटबुक पेन हे आपण आपल्या अभ्यासासाठी किंवा शालेय साहित्य म्हणजे आपण अभ्यासासाठी किंवा शालेय साहित्य म्हणून वापरतो, पण ग्लास हे आपल्या किचनमध्ये घरामध्ये वापरल्या जातो, सो ग्लास हा शब्द वेगळा आहे. बाउल, नेक्स्ट पहा, बाउल पेन्सिल डिश स्पून. बाउल पेन्सिल डिश स्पून, तर बघा बाउल डिश स्पून दीज आर द थिंग्स वी यूज ॲट अवर होम. बाउल डिश स्पून हे आपण आपल्या घरी वापरतो आणि पेन्सिल हे काय आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या अभ्यासासाठी आपण वापरतो, सो पेन्सिल हा वर्ड काय वेगळा आहे. सो इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन. अशा प्रकारे हा आपल्याला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, सोडवायचं आहे. पहा, यामध्ये तुम्हाला चार शब्द दिलेले, चार शब्दामध्ये तीन शब्द हे एका गटाशी संबंधित असतील आणि जो चौथा शब्द दिलेला आहे किंवा जो एक चौथा शब्द असेल तो वेगळ्या गटाशी संबंधित असेल. जो वेगळ्या गटाशी संबंधित शब्द आहे तो आपला वेगळा शब्द असेल, ऑड वर्ड असेल, त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. उदाहरणार्थ बघा, जर तुम्हाला भाज्यांची नावे दिलेली असतील तर त्यामध्ये तीन शब्द हे भाज्यांचे नावांशी संबंधित असतील आणि राहिलेला शब्द जो की इतर वस्तूशी किंवा इतर बाबींशी संबंधित असेल, जो की आपला ऑड वन वर्ड असेल. सो चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो हाउ टू सॉल्व दिस क्वेश्चन, तर तुम्हाला समजलंच असेल हा प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा आहे. सो टुमारो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, थँक्यू.